मोगाच्या भावा भहिणी सां जुजेवाज आत्मिक केंद्राच्या नावां तुमकां सगळ्यांक मोगाचो नमस्कार फाटल्या दिसांनी गवळीक चिटीचेर आमी नियाळ करीत आल्या आणि गवळीक चिटींत आमी हेमावसाचे वाटेर आसलेल्या दोगा शिसाच्या अणभवाचेर जेजून ताणे उंडो मुट्टा असताना कसो उणभवलो आणि कसे ते ताचे जीवनपणाचे गवय झाले नियाळ केला आणि चिटीचे आमच्या शेवटाकसाहेबान कांय गवळीक हुसक्या परगट केल्यात तातूंतलो एक गवळीक जावन आसा आयचो विषय क्रिस्ती भावार्थाची वळख घेवंक आणि ती दुसऱ्यांक दिवंक भार घेऊया डिपन युअर फेथ अँड प्रोक्लेम इट पवित आमी आधारान आम्ही आयचा नियाळ फुढे लुका बुकापरमाणे जेजू क्रिस्ताची बरी खबर तांचे सांगाता जेवणाक बसलेलो आसतना ताणे उंडो घेतलो देवाक दिनवासलो आणि तो मोडून त्यांना तेन्ना तांचे दोळे उघडले आणि तांणी ताका वळकलो पूण तो तांच्या दोळ्या तेन्ना तांणी एकामेकाक तेना तो वाटेर उलयतालो आनी आणि पुस्तकाचो अर्थ आमकां दितालो दिना आमचे काळीज भल्या भोर हुलपताले न्हय आणि त्याच वेळार उठून त्या जेरूजल्याक परत गेले आणि इकरा जाण आणि त्यांच्या सांगाता एकटोली असली ती तांकां मेळी हांणी त्या दोगांक सांगले सोमी खरोच पुनर्जिवन झाला आणि सिमांक दिश्टी पडला आणि तांणी दोघांनी वाटेर घडलोल्याची खबर दिली आणि कोशे भाषेन उंडो मोडटा असताना आपणें ताका वळखल તે સાંગલે દેવાચે ઉતાર હે દેવાચે વર ઉપકાર બાબણીનો યા વાસ્પાંત અમે આયકોલા અને અમે ન્યાળ કોરીત આલેઉ યા વાસ્પાચેરો યા એ માવસાચે ડોક્ષિસ ઉણો મોટતા સના misaચે બેટેન જેસુ કોન્ટો અનુભવતા ही इज अ लॉर्ड ही इज अ रिजन लॉर्ड पहिला जेजू मेलो आणि सगळे काबार झाले असे दिसले पण जेजू आपल्या जिवनपणाचा अणुभव या दोघा दिता आनी आणि अणभव घेतल्या उपरांत तो अणभव काळजांत दरूक काळजांत तो सावरना ताची परगोटणी कसे भाषे जावंकूच जाय तेच रातीक ते उठून परतून जेरू जाल्यार इकरा किलोमीटरची वाट चलतात काळोखाची भिरांत दवरिनासतना वाटेर आपणाचेर कोण आक्रमण करतो हाची भिरांत दवरिनासतना कित्याक कि्या काळी जितले संतोसान भरला त्या जेजू अणभवन कशे भाशेन दुसऱ्या शिसांक सांगू सांग जाय ही बाबार्थाची ओळख मेळ्ळ्या की जेजू जिवन झाला ही इज रिझन ही इज अ लॉर्ड आणि तेच रातीक ते वचून त्या शिसां दुसऱ्या इकरा जणांक थंयसर सांगतात आणि ते शिस सांगतात ती सकाळी सीमांक दिश्टी पडलो जेजू म्हणतोच एकामेकाचो एकामेकाचो अणभव जीवन जेजूचो एकामेकाक सांगून एकामेकाचो भावार्थ ते गट करतात विशय विषय आमचो भावार्थ गट करूंक तो वाडूंक एकामेकाक सांगूंक

<us> 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 उमके भाषेची हांवें वखदां घेतली म्हाका ती फायद्याक पडली म्हाका दुसऱ्याक सांगपाक सोपे जाता ती वखदां भलायकेक बऱ्याक पडटात आणि आयकतलो मनीसूय बी कन्विन्स जाता ताकाय ही खात्री पुटवता की मनीस सांगता ते सारकें कित्याक इट कम्स कि फ्रॉम द हार्ट हो ताचो अणभव हांव दुसऱ्याक दिता तेच भाषेन भाऊ आम्ही आमची भावार्थाची गिद्� ओळखीत खोलाय आणि बाबार्थाच्या ओळखीत आमचे वाडप आसूंक गरजेचे म्हणून आयचो विषय उस्कायता बाबार्थ हे देवाचे फुकट देणे आम्ही ते घेतो पण फकत घेता अशें न्हू पण त्या बावार्थात सोपता तसले आमी जियता सो हा फेथ इज गॉड्स गिफ्ट फ्री गिफ्ट इट इज रिसेप्टिव एंड ऑल्सो एक्टीव इट इज नॉट अ पॅसिव फेथ इट इज ॲक्टली फेथ कोर्ण्यानी दाखवता तसला बावार्थ आणि बावार्थ आमच्या बज्मच्या दिसाक एक फुकट देणे कसे मेळ्ळां त्या दिसाक आमचो देव त्रिएक देव म्हूण आम्ही मानून घेतला त्रिएक देव बाप आणि पूत आणि आत्मो आमचो देव मोगाचो देव काकुतीचो देव हे आम्ही सत मनत आमच्या देवान आमकां भासायल्यान ती स्वता भक्तांचा एकतार सासनची जिवीत स्वर्गीचे राज असा म्हणून आम्ही सत मनत आम्ही सत मनता जी जेजूची तीन कार्य असली प्रवादीक रायाळ आणि गवळी कार्य ती कार्य आमची हो आमचो आवार्थ एक कातोलीक पवित्र सभा आम्ही सोत मानतात सग ही सगळी भावार्थची स्वतः आणि जसे आम्ही भरगेपणात ती उचलल्या दिसाक आमकां खबर नासली क्रिज्मच्या दिसाक ती आमी आणि आणि आतां आता आम्ही जाणा जाऊन ती जेता आणि दुसऱ्यां परगडा तर आमचो भावार्थ म्हणजे कितें भावार्थ म्हणजे देवाच्या त्रेक देवाच्या मोगाचो अणभव आणि त्या मोगाक आमचो मोगाचा जबाब देव आमचा मोग करता आणि त्या मोगाक आम्ही जबाब दिता फक्त सोम्या सोम्या म्हणजे कोण स्वर्गीय राज्यात पावचो ना जेजून सांगले पण जो कोण माझी खुशी करता ती स्वर्गीच्या राज्यांत पावतली म्हणतो जो सोमी 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 आम्ही म्हणटा तो सोमी कसो जियेलो तसो हांव जियता सोमी खं आसा श्रिष्टीत असा दुसऱ्या मनशांत असा पवीत पुस्तकांत असा गोडण्यात आसा हे सगळे आम्ही अणभवत आणि दुसऱ्यांक ताची खबर सांगता हो भवार्थ दुसरे सुवाते भावार्थ देवां बासयलेल्या देण्याचो भरव्हासो आणि ना दिसत्या वस्तूची खात्री ही ब्रूज चॅप्टर बस सा, वन सांगता कितें देणे बसायला सासनचे जिवीत स्वर्गीचे राज मरणा उपरांत जिवंतपण त्या वस्तूची खात्री आसप म्हणल्यार भावार्थ असोप तिसरे सुवातेर भावार्थ लहानवीक समर्पण देवाचे कुशेक इट इज अ हंबल सरेंडर टू गॉड एंड हीज वील देवाचे कुशेक हा वय म्हणप ताका भावार्थ म्हणतात टू डू थिंग्स बेश्टी साधी वस्तू करपाक आमकां स्ट्रेंथ जाय टू डू द पॉसिबल थिंग्स वी नीड स्ट्रेंथ बॉड जाय बट टू डू द इम्पॉसिबल थिंग्स वी नीड फेथ घडोनाक तसल्यो वस्तू घडपाक मिलाग्री जवपक सायबीण मायन दाखयलो जेन्ना सायबीण मायक देवदुतान सांगले देवाच्यान जायना ना आनी नी उतरां कानार पडटोच तिने सत मारलें आनी ती मानून घेतले खरेंच देवाच्यान जायना तसलें कांयच ना एलिझाबेथीक तो जाणटे पिरायेर भुरगें जन्मूक शकता पवित्र पवित्रात्म्याचे शक्तेन जेजू म्हज्या कुसव्यांत रचोन येवंक शकता हो सायबिणीचो भावार्थ आणि तिने आपलो फियात म्हणलो ही आसा हा देवची चाकोण जाऊ मजे सवे तुझ्या उतरापर्म भावार्थ दिसो ना तरी पूण भावार्थाचे नदरेन तूं पळता सत मानूंक आवगड जाता तरी भावार्थ असा देखून तूं सत मानता हो तो भावार्थ आणि चौथे सुवातेर भावार्थ बऱ्या आणि मोगाच्या कोरण्यानी नेटयल्लो बावार्थ बऱ्या आणि सगुणी जिवितान सगुणी शगुणांनी जिवीत जीवित बावार्थ जेम्स चॅप्टर वन वर्स सेवेंटीन वर्स ट्वेंटी सिक्स आमकां सांगता फेथ विदाउट वर्क्स इज डेड कोरण्या विरत भावार्थ मेल्लो जाता म्हणतोच मनीस वाडला म्हूण भावार्थची खोलाय केना दिश्टी पडटा जेना आचे जीवित सुगुणी जिवीत बरें जिवीत आम्ही दाखवता पण द फ्रुट्स वील स्पीक द नेचर ऑफ द ट्री बाय द फ्रुट्स यू शाल नो द टायप ऑफ ट्री फळां उदेशी झाड तें ते येता हांव क्रिस्ताव कसलो ते म्हज्या मोगाच्या कोरण्या हो उद्देशी दाखोड जाता मोग तेन्ना भावार्थ भावार्थाची दाखव जाता वन जॉन चाप्टर फोर वस ट्वेंटी सांगता कोण एक एखाद्र मनीस तर म्हणत म्हाका देवाची ओळख आनी आणि मनीस तर आपल्या भाव भयणाची बेपर्वा करीत तो म्हणटा एक फोटकिरो मनीस वन हू सेज आय लव्ह गॉड अँड डिस्पायजीस हीज ब्रदर ऑर सिस्टर

तर मोगाच्या बाबा भणीन बाार्थ दुसऱ्यांक दिवचे पहिली आम्ही भाार्थन गोट राहूक व बाार्थ खोलावंक आणि वाढोव गरजेचे असा जे मजे लागी ना ते हा दुसऱ्यांक देऊ शकना मजे लागी आसा जर हा ते दुसऱ्यांक देतो हेमसे वाटेर असलेल्या शिस शीश, शिसांक जेजूचा अणभव मेवलो तोच अणभव ताणे दुसऱ्यांक दिला आपोसलांक जेजूचा अणभव मेवलो ताणी तो काळजीदारपणा दुसऱ्यांक दिलो कित्याक तो भितर आपशींच ताच हरकतो येता आणि ओत्ता आणि दुसऱ्यांक जेजूची खबर पावता तर भावार्थ वाडोवंक कसले उपाय आम्ही घेवचे पहिले सुवाते खासगी मागण्यात जो भावार्थ आमकां भावतिज्मच्या दिसाक मेळ्ळा क्रिज्मच्या दिसाक आम्ही थिरायला तो भावार्थ हांव म्हजें जिवीत आसा आनी देखून जेजू म्हणटा जॉन चॅप्टर फिफ्टीन वस फोर टू फायवान मजे सवे राव म्हणता जेजू स्टे विथ मी अबायड इन मी ही सेल्स कित्याक तू तर माझे सवे रिगून रावत तू बरी फळां दितलो बरी पिकावळ येतली जिवितात असे जेजू सांगता जो फाटा वालीक चिकटून रावना फळां दिवंक शकना तो मत्ता तो कुसता तो, तो सुकता, ताचे भितर जिवीत ना आमचे जिवीत भावार्थान वाडूंक हे कनेक्शन दवरपाची गरज आसा जिजूक आमच्या खासगी जायना बेसार माय करूंक जायना आयज म्हाका मागणं नाका म्हणून कुटुंबीक मागण्यात वांटो घेता आम्ही ते चालू आसचें तेर्स दुसरे मागणं पण आमचे खासगी जाय आमकां तर कनेक्शन ना नेजूकडे ॲटेचमेंट ना जेजूक डिटॅच जाल्लो आसा जाल्यार बरे जिविताची फळां दिवंक हांव शकचं ना थोडो तेप हा बरे भाशेन उत्तलो पण मागीर हांव बवतल आणि सुकतो देखून हें कनेक्शन दुसरे सुवाते जेजूक हे जेजू सवें रावपाक एक डिपेंडेंसी असूक जाय देवचे आदारून असा म्हणून हा जेजूचे जेजू दाखवेल आमचे डिपेंड ना आम्ही फाटे जेजूचे डिपेंड हा जेजूचे आधारून असा सो हा डिपेंडन्सी इज ऑन जीजस सगळे आमचे जे जिवीत येता तो लाईफ गिवींग सॅप जिवीत जीव येता तो जेजू कडसून येता तो आमचा मेन स्टॅम्प आणि मेन स्टेपाक तर आम्ही कुशीन दवरलो आमचे जीवित सुकतले ह्या पास आमच्या जिवितांत हे जेजूचेर आदारप गरजेचे कडपार बांधलेल्या घोरा भाशेन वादळ मोडां आयली ते कसळोन पडना रेवे बांधलेल्या घोरा बाषेनु वादळ मड आले बारसळून पडले जायना जाऊ जेजूचेर आधारूक आमचें जिवीत गरजेचे तिसरे सुवाते ताचे सवे रिगून आमी रावता खाजगी मागण्यांतल्यान कशें दाखयता देर इज कंटिन्युअस कंटिन्युटी आहात आयज मागणें केले फाल्यां सोडले परवा परतून दवरलें अशें ना दर दिसा खासगी आसाच तें आसा जेजूक उलो मारप आसाच काम वेताना वावर कोता असताना दॅट कनेक्शन इज देअर कंटिन्युअस आनी देखून बायगोन पावलो म्हणता हाका दी आनसिझींग प्रेयर थांब मागणें करप म्हळ्यार हें की सगळ्या वेळार हांव जेजूच्या आसा चवथे स्वातेर जेजूच्या संबंदान तर हा आनी वाडूंक गरज भावार्थान ताच्या मोगान त्याच्या बर्वांशान काटींग आसा केदना आमी काट करता जेदना एका झाडाची वाढ झाल्या दुसऱ्या तोना एक सुरो गेला फांटो सो वी काट द ऑड वन आवट वो आमी काट करता आमकां आमक बुशी झाड मातशें दाट पानां जे पानं व आम्ही फळां येवपाक सो so झाडाचो झाडाची बरी वाड जावपाक वाढ जर तसे प्रूक जे दाखवाली बरी दाखो जाऊन पूण करूंक जाय काट करूंक जाय आमच्या उत्मेक जिवितांत बरी फळां येवचे खातीर वी मस्ट अलाव गॉड टू ट्रीम का करूंक आमच्या जिवितांत जे वांकडे जो ग्रोथ झाला वांकडे वाडप झाला जे आमचे थोडे कातुरल्यावर आनीक ताका बरे फाटे येतले आणि बरी फळां येतोली तस ताका लागून जेजू आमकां जी शिटकवणी देतात आम्ही वट करतात त्यांना कोण आमकां जाग्यार हाडटा कराक करून तेन्ना ते आम्ही घेवचे ते 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 आसा तेन्ना आमच्या भावार्थात वाढ जातली आणि ही वाढ जाता ग्रोथ दिश्टी पडटलो वाड जाता जातामुळे हांव जेजू सवें रिगलेलो आसा म्हूण भायल्यान म्हज्यो कोरण्यो दाखोड जातल्यो हांव भावार्था वाडटलो मोगाच्या कोरण्यांनी वाडटलो बरवाशानं वाडटलो सो हे सांन्स आमक आय एम ए बायडींग इन जेजस जेजू सवे हांव रिगून असा आणि कासकी मागणें म्हणटना आम्ही एक्झॅमिनेशन ऑफ कॉन्शियन्स चुकोवचें न्हय दर दिसाक आमच्या अंतस्करणाची चौकशी जाऊ त्या लॉयला आपल्या पुस्तकांत स्पिरिच्युअल एक्सरसायजीस हातून नंबर दिता त्रि आमी आमच्या अंतस्करणाची चौकशी करची पहिले सुवातेर तो म्हणता तू अंतस्करणाची चौकशी करता तेन्ना स्टार्ट विथ प्रेझिंग अँड थँकिंग गॉड फॉर ऑल द बेनिफिट्स फॉर ऑल द जनरॉसिटी दॅट यू हॅव रिसिवड जे देवान तुझे सगळे त्या दिसा बरं केला ते ओळखून देवाक आर्गा दी पहिला पावडो दुसऱ्या पावड्या देवाची कुरपा माग पातकाची ओळख घेऊ आणि पातोक सोडूंक सो टू टू नो युअर सिन्स एंड टू गेट रीड ऑफ द सिन्स आस फॉर द ग्रेस ऑफ गॉड सेकेंड स्टेप तिसरो पावडो अंतस्करणाची चौकशी करूंक पातकाची पातकाची चौकशी कर सकाळी उठून तूं दनपारां कोत्ता जाल्यार दनपारां पासून तूं तू रात अंतस्करणाची चौकशी करता जाल्यार सकाळी ते पासून म्हज्या चिंतनांत म्हज्या आवड्यांत म्हज्या उलोवपांत आणि म्हजे वागणुकेंत हांव जेजू बाराबर की ना हाची चौकशी वो कसले मजे लागी पातक घडला ताची चौकशी करप चवथ्या पांवड्यार एक पावटी पातकांची ओळख म्हाका गमन हांवें मागीर भक्षणें मागूंक लूक चॅप्टर फिफ्टीन इलेव्हन टू थर्टी टूव्ह आमकां मेवता ते वेचीक पुताची खबरेंत तो सैराणात येता अंतस्करणाची चौकशी कोत्ता बापाच्या मोगाचे नियाळ करून आपण खंय आसा जिवितात खुच्या परिस्थितीत पवला ताका ताला ओळख आनी रोखडोच तो म्हणता हांव म्हज्या बापाच्या घरा परतून येतलो आणि तो वसून भोगसं मागता बापाकडे म्हणता बापा तुजेर आणि स्वर्गाचेर आड हा चूक केली सो तेच या चौथ्या पावड्या ओळख घेता पातकाची म्हाका मागसं दी आनी भोगसं दिल्या उपरांत तो पावडो रेझोल्युशन टेक अ डिसिजन एक थाराव आमी जा जासे खुमसाराक करता खुमसार जावचे आदी एक थाराव घेता की परतून दुसऱ्या दिसाक वा सांजे वेळा उरलेल्या दिसाक हांव या पातकचा शिकार जा हा तुझ्या कुरपेन देवाच्या आदाराचेर पात येवन हांव हें फुडलें चाट मारूंक तयार जाता आणि शेवटक आमचे बापा म्हणून ते सोंपोवपाचें सो असे हें सोंपयल्या उपरांत आमच्या अंतस्करणाची चौकशी जाल्या उपरांत भावार्थची वाड जाता पांच हा रावना दर दिसाक माझा अतमानी चढ जाता आयज तर हा तसे केले दर हें हांवें करचें इंटलॅक्च्युअल नॉलेज नॉलेजी परस एक्सपिरियन्शल नॉलेज आमचा फोकस जावचो अणभवान मेळ मिळलेली ओळख चड म्हत्वाची तकलेन जेजूची खबर जाणा जाल्यार पावना आम्ही वाचून जणा जाणा आयकून जाणा वी नो अबाऊट जिजस पण म्हाका अणभव असा जेजूच तेन्ना भावार्थची वाड जाता दुसरे स्वातेन भावार्थ वाडोवंक आमी संस्कारांनी वांटो घेवपाची गरज असावतीन जाता तेन्ना जायते तेवटी फक्त पोदोन मदोन आवई आसतात असतात आणि तो दोग तीग बाकीचो लोक आसना जसो काजाराक आसता ते भाशेन लोक जाऊ जावं बवतिजमाच्या दिसा कित्याक थंयसर त्या संस्कारात वांटोच घेतला जाल्यार जायती आमकां दोतून मेळटा भावार्थची ओळख मेळटा आम्ही बावतीत घेतलेलो तेन्ना आम्ही दाकटुली भुरगीं असल्यां जरी क्रिस्माच्या वेळार आमकां परतून ताचो उगडास केला पण आता आम्ही अड्डाळ झाल्यावर वाढवून वडली जाल्या जेन्ना असल्या संस्कारांनी आम्ही भाग घेता घेतना भावार्थच्या स्वतची ओळख आमकां सोपे जाता मिसाचे भेटेत वांटो घेवचो मिसा कितें जाता देव मनीस जाला आमचे पासत मेला जीवन झाला ती पासकांची पोरघटनेची समरवणी आम्ही करतो आमचा भावार्थ समुदाया बराबोर आम्ही सेलेब्रेट कोता आम्ही समारंभता आणि काय बरी आमकां संदी मिसाचे भेटीन हे भाषेन आमचा भावार्थ वाडूंक थंयसर येता त्या उंड्या सोऱ्याच्या रूपान जेजू आजीर जाता आनी जो अणभव एमावसाचे वाटेर क्लोपान त्याच्या सांगात्याक दिल्लो तोच अणभव आमक दि जे घडपचे आहात फो टेस्ट ताचो टेस्ट स्वाद ह्या संसारात मिसाचे भेटीत आमक मेळटा दोघांचे आमचे लग्न जाता आमचे आगी लग्न जाता आम्ही एक जाता जे स्वर्गीच्या राज्यान शासनाक सासनाक एक जवपचे सा। ताचो देखावो ताचो टेस्ट स्वाद आम्हाला पहिलोच मेळटा काय बरे हे भाार्थचे देणे मिसचे जाता त्या भायर तातून देवाच्या उतराची परगटणी असा तातूंतल्यानूय बी जशी शिसची काळजां उल्पोताली तशी आमची काळजा वायट आसा तें सगळे धुवून वेतोले कोर्पन वेतोले आणि आम आमकां नवे जिवीत मेळटलें खुमसार उद्देशी भावार्थां आम्ही वाढूक पावतात ट्रिमींग म्हणटा पळय तें आम्ही ओळखून घेतली चूक आमची जे जो बक्षिता आमची पातकां जो जडकळी आसात पातकाक लागून त्यो कुमसाराच्या संदन्याच्या संस्कारा उद्देशी देव काढून उडयता स्प्रिच्युअल ग्रोथ जात वाड वाढ आमचे पातोक एक मोठी आडकळ आणि ती जाय मजेस देवाकडे मनशा कडेन मजेसकडे आसात तुटलोले असतात घेवन आमची घेऊन जावंक जायना आणि ती वाढ जावपाक संदानाचो संस्कार ताचो आम्ही उपयोग करचो तिसरे सुवातेर आम्ही पवीत पुस्तक वाचूंक आणि हाडूक गरज जाती जाणां आम्ही शिकलोली मनशां आसात पवीत पुस्तक वाचूंक जाणात पण आमच्या आळसईक लागून जायते फावटी आम्ही ते वाचूंक वचना आमकां सुडसुडायेची गरज असा आणि आत्मबळ आम्ही घेऊ असा एक आमकां व्हील देवान दिलां वील पॉवर ताची ग्रेस असा कुरपा आसा उगडचे आम्ही एक टाम फिक्स करचो पवित्र पुस्तक वाचूक आणि वाचतना वडले वडले चॅप्टर सुरू करचे नय ती भाषे रोखडीच वाज जाता मागे स्टार्ट विथ स्मॉल समजा घॉस्पल शुभ वर्तमान वाचूक सुरू केले माती वाचा। ताका दोन साप टायटल असतात जेजूची वंशावळ आणि जेजूचो जोल्म सो तू सुरू करतना किती कोर पहिला एक साप टायटल घे जेजूची वंशावळ तो बरे भाषेन मौन लावून वाच वाचल्या आनी ह्या आणि या ह्या या टायटलांत सगल्यांक जेजू कितें सांगता म्हाका कितें सांग किती तातूंत तें ते आनी आणि ते झालं मागीर दुसऱ्या साप टायटलांत व जेजूचो झोल हे भाशेन साप टायटल वायज गेल्यार तुजो टेस्ट बायबल वाचपांत वाडटलो पहिले सर तू व्हडलो घास मारूंक वचत तुका वाज येतली आणि दंवसारात तेच जाय वाज येयलोली तुका निद पडलोली बायबल ओपन करता न्हिदता रोखडोच तशें जावं येता सो जायना जावपाक डिवायड द चॅप्टर इन टू पार्ट्स वीच ऑलरेडी मेन्शन इन द बायबल पार्ट बाय पार्ट तुजो टेस्ट वाडलो टेस्ट म्हणटकच मागीर सवका सवका तूं मागीर एड करीत राव दोन सबटायटल तुम्ही एकदा दिसा वाचले मागी तीन कर मागीर चार चॅप्टर जातलो सो हे सोका सोका वाढोवचे आसा बायबल कंप्लीट बोवाळींत जाय जयती मनशा ज्योत्मिक वाड करूंक सोदतात ती मागीर कांयच खबर दे फिनीश रिडींग द बायबल कव टू खाव बट दे हॅव नॉट गेंड दे देव नॉट रिमेंबर्ड एनीथींग वाय एवरीथींग इज टेकन अवे बाय जिजस सो बाय सॉरी बाय द इवल वन सो अशें जाल्यार आम्ही एक ठेराव घेवंक जावं वाचता तें सवकाश नियाळान वाचून शिकयता ताचे नियाळ तिथे आनी दुसऱ्या दिसाक जेन्ना हांव परतून वाचूंक बसता कालच्या दिसा कितें हांवें वाचलोलें तें आनीक एक पाट पळोवन गरजेचें म्हत्वाचें ते आणि आयच्या दिसा मागीर कंटिन्यू करू बायबल वाचता तेन्ना कोण इंग्लिशीन वाचता पळय त्यांना एक कॉमेंट्री असल्याच बरी आसात आमकां आमची घरां घात जायती पब्लिकेशन हावजीस थंयसर हे मेवतात एक कॉमेंट्री तुम्ही हाडची आणि जेव्हा तू उतारा वाचता बयबल ती कॉमेंट्री बाराबोर दवरल्यार जायते आमकां आम्हाला आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळतं भावार्था बाबतीत आमच्या फेता बाबतीत प्लस कॉमेंट्री आणि बायबल बारबर धरून वाचल्यार भावार्थची वाढ जोक सोपे जातले भायर आमची दुसरी शिकवण आसा जी पोवित पुस्तकाचेर आदारून आसा पवीत पुस्तकाची शिकवण कॅथिकिझम ऑफ द कॅथलीक चर्च यूथ कॅटेगिसीज ही आसात पवित्र सभा आयच्या संदर्भांत पवित्र पुस्तकाच्या नेमा प्रमाणे कसे लागू करता ते आमकां ही पुस्तकां शिकयतात आमच्या धर्माची शिकवणटी सो हे पुस्तक काढून आम्ही ते वाचचे चौथे सुवातेर ओत्मे कार्यावळीत आम्ही भाग घेवचे रितीर या दिसांनी कोविडाक लागून ऑनलायन रिट्रीट्स कितलेच आसतात देवाच्या उतराची थंयसर परगटणी जाता एडोरेशन्स असतात बॅनिडिक्शन्स असतात कितले निया असतात रिफ्लेक्शन जातात आम्ही तातून भाग घेऊ भावार्थाची आकारणीची शिबिरां जंय घडटात वेबिनार्स घडटात थंय वे convic आम्ही भाग घेऊ पाचवे सुवाते डिव्हलॉप डीप कन्विश कन्विक्शन्स आमची भवार्थाची वाढ जावपाक थोडे आमच्या मनांत मनात सारकी सारखी बसून जाय देखीक सपोज म्हणटा जिवितांत कितेंय जाऊ हांव जणां की जेजू म्हज्या बराबर आसा म्हूण एंड वॅन ही इज वीथ मी आय नीड नॉट स्कॅर ऑफ एनीथींग आय वील नॉट बी फ्रायटन बिकॉज आय ट्रस्ट इन माय लॉर्ड मला विश्वास असा तिर किती जलच ना घरात मरण येवं दूख येऊ कोष्ट येऊ पिडा येऊ कसलाय प्रॉब्लेम मला येऊ किया कन्विक्शन इतलें घोट आसा इतली खात्री म्हाका की म्हजो जेजू मजे बराबर आसा एंड ही वील डू द बेस्ट फॉर मी बरे ते मला कोली कन्विक्शनं असली खात्री आसत जाल्यार भावार्थान येयली जाल्यार पासून वाढूक सोपे जाता सोवे सुवातेर वॉक विथ हे मावसाचे दोगशी जेजू बाराबोर ते गेले चलले जेजूचे उतर आयकले जेजून तांची काळजा उलपायली आणि जेजू इन जॉन चॅप्टर टेन वर्स ट्वेंटी सेवेन ही शीप हिअर हीज वॉईस बऱ्या गोळ्याचं ताळो ती ऐकतात ताचेच पाठल्यान वेतात बऱ्या गोळ्याचं एके वाटेन आसा आणि व्हायटोव्याचं ताळो असा बावार्थान वाड जावपाक बऱ्या गोळ्याचा ताळो आमच्या कानार पडू जाऊ आणि ताचेच वाटेन आम्ही जाय ना सांडलेले शेळे भाशेन आम्ही फाटी उत्तल्या हांव दुसऱ्या बराबर जेवचीनात आणि गुळ्याचं सुबोवून तुट्टलो घुळ्या सवय म्हणटकच हांव डिटेच जातलों आणि ऑलरेडी म्हणला जो मनीस गोळ्या बराबर ना जेजूक बराबर ना तो मत्ता तो बावता तो सुकता आणि तो कुसता तर भाव भणीनो आमच्या आमकां अणभव मेवं म्हणत तची परगटणी करूक आमक सोपे जातले दिवंक कित्याक हांवें अणभवला हांव अणभवला म्हटलं सोपे जाता दुसऱ्यांक दिवंक समारित अस्तोरी जेजूक अणभवल्या उपरांत ती गांवांत पेर पेरगाव घालून सांगता येयात हांगासर कोण असा ताका सगळ्या माझ्या जिविताची खाणी खबर असा जॉन फोरांत आमी आम्ही हे मासाचे वाटेर तेच राती ते उठोवन वेतात आणि जेजू जिवन झाला म्हणून सांगतात तांकां जेजूचा अणभव मेवला सो आमकां मेळ्ळो जे वाड जाली बाड झाली भितरल्यान सावन दुसऱ्याक बाहेर फ्लो जातलो आमच्या मोगाच्या कोर्न्या उद्देशी आमची उतरां जातोली जेजूची उतरां आमची चाल जातोली ताची चाल आणि तो आमकां संतोष भागतो ताची खबर दुखी पासून आसल्यार आमी संतोषां त्या भाशेन जॉयफूल विटनस पावतले हांव आमच्या कुटुंबांत आमचे पवित्र सोबेंत आणि आमच्या वावराच्या जाग्यार आनी जितलो हांव दुसऱ्यांक म्हजो भावार्थ सांगता पोरगोठणी करता दुसऱ्यांचो भावार्थ गट जाता आणि भावार्थ गट जाता आय एम मोर कन्विन्स्ड ऑफ माय फेथ वेन आय प्रोक्लेम इट टू आदर्स तर भाव भणी नो जिविताच्या कसल्याय भेसांत आम्ही आसू आंकवार आसू काजारी आसू व पाद्री व माद्री आसू खंयच्याय भेसांत आसू आमकां बाडची वाड जावची गरज आसा आनी कसल्याय आपोण्याक देव आपयता तेन्ना आमी वय म्हणून त्या आपोण्यांत बाबाार्थची वाड करची आनी दुसऱ्यांक बबार्ड दिवची गरज आसा आल्कॉहोलक्स एनॉनिमस ग्रुपांत जसे आमचे सोऱ्याचे शिकार झाली भाव भयणां एकामेकाक आपलो अणभव सांगतात तांकां नेट मेळटा आयकतल्यांक नेट मेळटा ती भाशेन सोरप येना रावंक आणि सांगतात तांकां नेट मेळटा सोरप येताना अमको वेळ ताणी काढला एक वरस झाले दुसरेंय वरस ते भाशेन काडूंक तेच भाशेन आमच्या भावार्थाची आमकां अणभव मेवलो आम्ही दुसऱ्यांक सांगता आमचो भावार्थ वाडटा आणि दुसऱ्यांचो भावार्थ वाडोवंक आम्ही कारण जाता तर असल्या प्रयत्नांत आमकां जेजू आधार देऊ आम्ही भार घेऊन बावार्थाची वळख घेऊ आणि ती दुसऱ्यांक देऊ जेजूची कृपा आमकां सगळ्यांक मागणी